भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक सेलच्या वतीनं संवादवाला पुष्पतीन अंतर्गत सुप्रसिद्ध अभिनेते आणि लेखक शरद पोंक्षे यांच्याशी दिलखुलास गप्पा हा कार्यक्रम शनिवारी पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झाला. या कार्यक्रमात एबीपी माझा वृत्तवाहिनीचे निवेदक दीपक पळसुळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी पोंक्षे यांनी विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. या कार्यक्रमाला भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, सहसंयोजक उमेश घळसाती, पश्चिम महाराष्ट्र संयोजक नरेंद्र अमले, प्रदेश सदस्य सुनील सिन्हा, इतिहास अभ्यासक तथा मी आणि नथुराम पुस्तकाचे प्रकाशक पार्थ बावस्कर, पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, रुचिता लोंडे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, नाट्य परिषद पनवेल शाखा सचिव श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेल कोकण प्रदेश संयोजक राहुल वैद्य, सहसंयोजक दीपक पवार, अक्षय चितळे, जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, शहर संयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी, सदस्य अमोल खेर, अथर्व गोखले, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते. यावेळी शरद पोंक्षे म्हणाले की लहानपणापासूनच नटाखेरीस दुसरे काही व्हायचे नव्हते. जन्माला आल्यापासून आतापर्यंत जी माणसं भेटत गेली त्यांच्यातून विविध व्यक्तिरेखांचे बेअरिंग सापडले. याचं सारं श्रेय हे परमेश्वराला देतो. मी कुठल्याही भूमिकेचा फार अभ्यास करीत नाही. मी फक्त त्या व्यक्तीच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांना ते आवडतं. मी नथुराम गोडसे बोलतोय. या नाटकाला झालेल्या विरोधाविषयी पोंक्षे यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की या नाटकाला झालेल्या राजकीय विरोधाचा अंत नाही. गेली 20 वर्ष कधीही शेवटच्या प्रयोगापर्यंत हा प्रश्न सुटलाच नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सतत विरोध करत राहिले. नेत्यांना वैचारिक बैठक नाही, इतिहासाबद्दल माहिती नाही, तर कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार. यावेळी मी आणि नथुराम या पुस्तकाच्या 8व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. भूमिकेचं बेरिंग कुठे सापडलं मला नथुरामबद्दल विचारतात, मला अग्निहोत्राच्या भूमिकेबद्दल विचारतात, हिमालयाच्या शौर्याबद्दल विचारतात, याचे बेरिंग कुठे सापडलं. याचं बेरिंग जी काही मी आयुष्य जगलो आणि मी जन्माला आल्यापासून आत्ता या क्षणापर्यंत जितकी माणसं मला भेटली त्या माणसांमध्ये बेरिंग सापडलं. हाच प्रवास असतो आम्ही सादर करतो त्या व्यक्तिरेखा सादर करतो आणि या व्यक्तिरेखा इथेच बसलेल्या असतात. कुठून आकाशात पडत नाही त्या. तर मी यांचं बसणं, यांचं डोळे मिसकवणं, त्यांचं हात हलवणं, त्यांचं बोलणं, त्यांचं कान खाजवणं, हे सगळं मिक्स करायचं असतं, एकत्र करायचं आणि त्या भूमिकेत सादर करायचं. बायका स्वयंपाक करतात ना, तेव्हा मसाला तोच असतो. प्रत्येक बाईचा हात वेगळा असतो. कोणी मीठ जास्त टाकतं, कोणी मीठ कमीच टाकतं, कोणी बरोबर टाकतं. त्या कुठलं मोजपट ते मोजून नाही करत. त्यांच्या हाताला एवढी सवय झालेली असते की ते बरोबर 2 माणसांचं जेवणात 5 माणसांचं मीठ नाही पडत. ते 2 माणसांचं असं तर माइंडसेट तयार असतो तेवढंच पडणार, तेवढंच ते हे पडणार सगळं पदार्थ. तसंच आहे भूमिकेचं. मुळात कलावंत हा जन्माला यायला लागतो. त्यामुळं जे काही माझी भूमिका आवडत असते लोकांना त्याचं संपूर्ण श्रेय परमेश्वराने मला कलावंत म्हणून जन्माला घातलं हे सगळं त्याचं श्रेय आहे.